पावसाने पाठ फिरवल्यामुळे सोलापूरवर सध्या भीषण पाणी संकट निर्माण झाले। जिल्ह्यातल्या बहुतांश धरणे आणि बंधारे कोरडे ठाक पडलेत। प्रमुख धरणांमध्ये केवळ पिण्याच्या पाण्याचा राखीव साठा शिल्लक राहिलाय। पावसाचा केवळ एकच महिना शिल्लक राहिलाय आणि त्यामुळे आता पाऊस न झाल्यास जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं गंभीर संकट ओढवणार आहे। काय नेमकी इथली परिस्थिती आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अभिषेक आदिप्पा यांनी। जिल्ह्यातील बहुशतांश धरण आणि बंधारे हे पूर्णतः कोरडी पडलेले आहेत। मी सध्या बार्शी तालुक्यातील राळे रास या गावातील बंधाऱ्याजवळ आहे। या ठिकाणची परिस्थिती मी आपल्याला झी 24 तासच्या माध्यमातून दाखवतोय। नागझरी ही नदी या ठिकाणून प्रवाह करते आणि अक्षरशः ऑगस्ट महिना संपत आला, पूर्ण पात्र या ठिकाणी कोरडं पडलेलं आपल्याला दिसून येत आहे। आसपासची शेतीला आणि आसपासच्या गावाला या ठिकाणावरून पाणी पुरवठा केला जातो, मात्र आता सध्या गंभीर परिस्थिती। हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस, तीही बनलेली आहे। अक्षरशः अनेक पिके ही जळू लागलेली आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये ज्या पद्धतीने दुष्काळ पडलेला दिसून येतोय त्याच पद्धतीनं बार्शी तालुक्यातील या राळेरास येथील हा जो बंधारा आहे या ठिकाणची परिस्थिती सुद्धा गंभीर बनलेली आहे। मोठ्या प्रतीक्षेत त्यामुळे सोलापूरकर राहिलेले आहेत। अभिषेक अदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास।